नाही नाही हा तानाजी जिवंत असताना महाराजांना स्वतः कोंढाण्यावर जाण्याची काय गरज, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, असं म्हणून तानाजी मालुसरे हा कोंढाणा किल्ला घेण्यासाठी निघाले आणि तेथेच धारातीर्थी पडले. गड आला परंतु तानाजीसारखा शूरवीर सिंह मात्र आपल्यातून निघून गेला. कोंढाणा आला मात्र रायबाचं लग्न करून देण्यासाठी तानाजी राहिला नाही. मग छत्रपती शिवाजी महाराज यांनी तानाजीचा विवाह साधेपणाने आणि मोठ्या थाटामाटात साजरा केला. तानाजीच्या मृत्यूनंतरही रायबाचा विवाह झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायबाकडे एक फार मोठी जबाबदारी सोपवली. ती जबाबदारी म्हणजे एक अजिंक्य किल्ला. महाराष्ट्र गोवा सीमेवर एका डोंगरावर जो खूपच अलीकडे आणि जंगल भागामध्ये आहे त्या डोंगरावर एक किल्ला बांधला. किल्ल्याला नाव देण्यात आले पारगड. हा पारगड भयानक अशा जंगलाने वेढला गेलेला होता. 1674 या पारगडाचे भूमिपूजन, गृहप्रवेश व पूजा करण्यात आली व या पारगडावर गड्याचा प्रमुख म्हणून रायबा मालुसरे याची नेमणूक करण्यात आली. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी तेथून निघण्यापूर्वी रायबाला एक सबूत दिला होता. तो म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पारगड जागता ठेवा. आणि हा शब्द रायबाने त हयात पाळला. इतकेच काय, त्याच्यानंतरही त्याच्या वंशजांनी हा किल्ला अभेद्य ठेवला. किल्ल्यावर औरंगजेबाच्या आगमनाने आक्रमणे झाली अनेक, परंतु किल्ला हा अभेद्य राहिला, अजिंक्य राहिला. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत हा गड जागता ठेवा. आज 340 वर्षांनंतरही हा गड जागता आहे. आजही पारगड जागता ठेवण्याचे काम तानाजी मालुसरे यांचे 11वे वंशज बाळकृष्ण मालुसरे, शेलार मामा यांचे 11वे वंशज धोंडीबा शेलार, झेंडा लावण्याचे काम करणारे झेंडे लावणारे बळवंत झेंडे व खंडोजी झेंडे, गोडदळ प्रमुखाचे वंशज विनायक नागरे, गडकऱ्यांचे वंशज शांताराम शिंदे, तोफखाना प्रमुख विठोजी माळव्यांचे वंशज कान्होजी माळवे हे आजही 2021 गड जागता ठेवण्याचे काम करतात. यातील तोफखाना प्रमुख विठोजी माळवे हे पारगडाचेच संरक्षण करत असताना धारातीर्थी पडले. परंतु पारगड हा अजिंक्य राहिला, अजिंक्य आहे आणि अजिंक्य राहिला. पारगडावर तानाजी मालुसरे यांचे वंशज आजही भेट देतात. हे आहेत तानाजी मालुसरे यांचे आजचे वंशज. व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय.